तर ही बघा, ही आहे आमची मूर्ती. ही बघा, ही आहे आमची मूर्ती. तर काय, ही वक्रतुंड आजची सर्वात मोठी मूर्ती आहे. ही आहे महादेवच्या रूपामध्ये 5 फुटाची मूर्ती. हे गाइस, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सो आज आपण आलोय वक्रतुंड आर्ट्सला, म्हणजे आपल्या रोहित टिवरेकरच्या कारखान्याला. सो मी आज तुम्हाला लोकांना ह्याचा रोहित टिवरेकरचा कारखाना दाखवणार आहे. ज्याच्या रील्सला तुम्ही 2 लाख+ व्ह्यू दिले. सो आपण ह्या कारखान्याची सुरुवात आपल्या लालबागच्या राजावरना करूया. तर ही आहे लालबागच्या राजाची मूर्ती, जी की फुल डायमंड मध्ये आहे आणि कलरिंग पण एकदम सुंदर केला गेलेला आहे. आणि त्याची डोळ्याची आकारी पण एकदम भारी आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. आणि ही 2 फुटाची मूर्ती आहे. त्याच्यासोबत आपल्याकडे अजून एक मोठी मूर्ती आहे 3 फुटाची, जी की इकडे टाकली गेलेली आहे. सो आपण हिला आता ओपनिंग करायची. आता तर आता आपण या 3 फुटावाल्या मूर्तीची ओपनिंग करतोय. म्हणजे काढतो याला तुम्हाला दाखवण्यासाठी. मूर्तीला बघू शकता, रेनबो कलर मध्ये डायमंड वर्क केला गेला आहे आणि फुलं पण लावली आहे. इकडे आहे ना आपल्या सीनला पण एक कलर शेड दिला आहे, फुलासारखा हे दिला आहे. ही पण खूप सुंदर मूर्ती आहे, 3 फुटाची मूर्ती आहे. आपण आपली इकडे एक मोठी 5 फुटाची मूर्ती आहे, ती पण बघायची आहे. बट पहिले आता आमची मूर्ती बघायला जाऊया. आमची पण ह्या वर्षीची मूर्ती इकडनंच बुक आहे, ही चिंबोडी वरती आहे. सो मी तुम्हाला आता ती तर ही बघा, ही आहे आमची मूर्ती. ऍक्च्युअली मध्ये पप्पांना तर ही आवडलेली, बट ती ही बुक झालेली. सो ह्याला रोहितला बोलला की पप्पा अशीच एक नवीन मूर्ती आहे, ही आणलंय. सो आमची ही मूर्ती बुक झालेली आहे. ज्या तुम्हाला अजून काय कलरी वगैरे असेल तर कलर होणार आहे. आम्ही लोक डेकोरेशनचा पण एक ब्लॉग बनवणार आहे. सो तो पण येईल, तो नंतर बघू आपण. पहिला आता बाकीच्या मूर्ती दाखवत आहे. अजून जाऊया ती शेष नागवाली मूर्ती. कारखान्यामध्ये सर्वात जास्त सर्वात चांगली मूर्ती जर आवडली नाही तुम्हाला ही आहे. जर मला पप्पांनी जर ती मूर्ती बुक नाही केली असते, आम्ही पक्का बोलतो मी ही बुक केली असते. तुझा थीमच आवडला शेष नागचा. आणि याच्यासोबत मला ना आपल्या समुद्राचा थीम मला डेकोरेशनमध्ये आरामात इझिली मस्त झाला. बाय पप्पांनी ती बुक केली आहे. सो आपण काय करू शकत, आता आपण दुसऱ्या मूर्तींकडे. तर आता तुम्ही ही मूर्ती बघाल, जी पुरी धोतर काम वगैरे केला गेलेला आहे ह्या मूर्तीवरती. आणि धोतर काम पण एकदम सुंदर केलं आहे, बघू शकता. एकदम कपड्याची क्वालिटी पण खूप भारी आहे. आणि ही मूर्ती कोणत्या तरी मंडळाची आहे, इकडे दिली आहे. जय बजरंग मित्र मंडळ, ही त्यांची मूर्ती आहे. मला ही पण आवडली. कपडा पण खूप चांगला आहे. आणि आता आपण मेन मोठ्या मूर्तीकडे जाऊया. ती बघा, ही मोठी मूर्ती तिला आपल्या या रोहित या कारखान्याचा मालक रोहित जो आहे तो करतोय कलर. तर काय, ही वक्रतुंड आजची सर्वात मोठी मूर्ती आहे. ही आहे महादेवच्या रूपामध्ये 5 फुटाची मूर्ती, गंभीर वरती आहे जी बसलेली. सो ही या लोकांनी कलर पुरी केलेली आहे. कलरचा पुरा काम या लोकांनी केलं आहे, पुरी या लोकांच्या टीमनी. आणि हे मेन रुचिता दीदीने, रुचिता कोटी आमची दीदी आहे, जिने मटकीचा कलर केलेला ना आपल्या गॅरंटीच्या टायमाला. तो ब्लॉग पण इथे आवडला आहे, तिथे चेक करा. आणि ही बघा, मी तुम्ही बघू शकता पुरी एकदम चोख काम केला गेला आहे. गंदीवरती परत त्याच्या चंद्रावरती सापवरती पुरा मूषक राजवरती सर्व A to Z. आता फक्त आखणीचा काम बाकी आहे, जो आपला रोहित टिवरेकर करतोय आता सध्या. आणि आपण रोहित टिवरेकर सोबत पण आता बोलूया. तर हे आहे आपल्या सोबत रोहित टिवरेकर. हे दोन प्रश्न विचारणार रोहित सोबत. सो तू पाहिजे तर करू शकतोस काम, फक्त उत्तर दे
की आपले हा कारखाना सुद्धा एवढा मोठा मोठा तर नाही बट तरी एक 17 वर्षाचा पोरगा आहे त्यांनी एवढा मोठा कारखाना उभा केलाय. तर काय स्ट्रगल काय मेहनत त्याच्या मागे आणि काय आयडिया कशी होती तुझ्या त्या कारखान्याबद्दल? माझ्या आयडियाचं माझ्या आधीपासूनच मनातच होती. एप्रिल मे मध्ये झालेलं माझं सर्व की मला करायचं कसं काय प्लॅनिंग सर्व झालेलं बट आम्हाला पैसे नव्हते भेटत. तर मेन मला घरातल्यांनी सपोर्ट केला म्हणजे माझी मम्मी आणि पप्पा सर्वात मेन ज्यांनी मला मम्मी पप्पांनी सपोर्ट केला त्यांनी सर्वांना पैसे जमा करून मला दिले. त्याच्यानंतर आज मी आणि मेन म्हणजे दुसरा प्रश्न बोलेलच पण मी सांगतो की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला इथे भरपूर कामामध्ये सपोर्ट केला म्हणजे माझ्या हैदराबादला वगैरे पण कामं चालू असतात ड्रेपरीचे वगैरे सगळे आपली मित्रीचे. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा जातो तर ते लोक इथे सांभाळतात आणि सगळ्या छोट्या कंपनीची आखणी रुचिताने केलं. मी फक्त ह्या कंपनीची आखणी करतो कारण का म्हणजे हा मोठा गणपती आहे त्याच्यामुळे बाकी सगळे तिने स्वतःहून ट्राय केलं आहे तिही आखणी करत नाही पण तिने माझ्यासाठी ते केलेलं आहे. आणि आगमन कधी आहे? त्याचं आगमन आपल्या 6 तारखेला आहे आणि एक पाठी पण आपल्याकडे उभी बॅलेन्सिंग मूर्ती आहे ती थोडी हाईप आहे बॅलेन्सिंग मूर्ती आहे उभी 4 फुटापर्यंत आहे. सर्व मूर्तीचे असं आपले हे झाले आहेत का ठरले बुक झाले? बुकिंग आपल्याकडे ऑलमोस्ट झालं म्हणजे आपल्याला पहिल्या वर्षी आपल्याकडला चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे बाप्पाचा कृपा आहे कारण का ह्याच्यापाठी खूप स्टोरी मोठी आहे स्टोरी भरपूर मोठी आहे माझ्या सगळ्यांची पण सगळं या लोकांनी म्हणजे सांभाळून घेतलं जे माझे मित्र वगैरे आहेत त्यांनी सगळ्यांनी. मग मी आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.